वेलकम टू उज्ज्वलास किचन. नमस्कार. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये आयुष्यात बदल घडत जातात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जुनं वर्ष गेल्यावर नवीन वर्ष हा एक प्रारंभ असतो. त्यासाठी जुन्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ज्या बऱ्या वाईट घटना किंवा जी सुख दुःख येतात ते विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते तर आपल्या मनावर खोलवर रुजलेले सतत राहतात, पण तो विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जशी एखादी डायरी जुनी झाली किंवा जे पानांचं जे लिहून पूर्ण झालं ज्याची गरज नाहीये ते आपण काढून टाकतो आणि नवीन एक वही भरल्यावर दुसरी वही पुन्हा सुरू करतो लिहिण्यासाठी. त्याचप्रमाणे आयुष्यातील हे बदल आपण स्वीकारायला हवे. ज्याप्रमाणे झाडाची जुनी पाने गळून पडतात व नवीन पाने झाडाला येतात, नवीन पालवी फुटते, त्यानुसारच आपणही आपलं जीवन जगायला शिकायला पाहिजे. कारण आपली आपल्या चिमुकल्यांसाठी व आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आपली गरज खूप महत्वाची असते त्यांच्यासाठी. त्यासाठी आपण त्यांच्यासाठी जगायला हवं, म्हणून आपलं आरोग्यही चांगलं ठेवायला हवं. त्यासाठी स्वस्त खायचं, व्यवस्थित असं ऋतूनुसार आहार घ्यायला हवा. ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे भाज्या किंवा जे पदार्थ मिळतात, जे धान्य कडधान्य किंवा भाज्या जे काही मिळतं ते आपण त्या त्या ऋतूमध्ये खायला हवं व आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. याच संदेशानुसार आपण आपलं आरोग्य चांगलं राखूया. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. आज आपण बघणार आहे गाजराची खीर. एक वाटी गाजर घेतलेला आहे किसून, त्यानंतर छोटे 2 चमचे रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटीपेक्षा कमी साखर आहे. साखर तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त घेऊ शकता. वेलची पूड घेतलेली आहे चिमूटभर, सुका मेवा आवडीनुसार. 1 छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे. 1 मोठा ग्लास भरून दूध घेतलेलं आहे. हे दूध आपण गरम करायला 10 ते 15 मिनिट दूध आपण गरम करायला ठेवलेलं आहे. खूप असं आटवायचं नाही दूध आपल्याला, कारण आपण यात रवा घालणार आहे, त्यामुळे खीरला चांगला दाटपणा येतो. त्यामुळे फक्त दूध आपण गरम करून त्याला उकळी आणणार आहे 1 ते 2. आता आपण हे बाकीचं साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी गॅस ऑन करायचा, एक पॅन किंवा तवा ठेवायचा आहे. आपण 1 चमचा साजूक तूप घेतलं होतं, त्यातलं 1/2 चमचा आपल्याला या तव्यावर किंवा पॅनवर घालायचं आहे. आणि आता यात हा रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. रवा चांगला 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे. तो फुलला पाहिजे भाजताना, इतपतच तो भाजायचा आहे. खूप असा रवा आपण यासाठी वापरलेला नाही आहे, अगदी 2 चमचे रवा घेतलेला आहे. आणि रवा जर आपण खूप घातला तर ती खीर जास्त दाट होईल आणि घट्ट होऊन जाईल, त्यामुळे रवा कमी घालायचा. रवा जरा बऱ्यापैकी भाजायला आलेला आहे. आता यातच आपण हा सुकामेवाही भाजून घेऊया. आवडीनुसार आपण यात सुकामेवा घालायचा आहे. याप्रमाणे हा रवा छान असा भाजून फुलून झालेला आहे. आता हा काढून घ्यायचा. रवा चांगला भाजून आपण काढून घेतलेला आहे. आता आपण 1/2 चमचा अजून साजूक तूप ठेवलेलं होतं, 1 चमचा तूप घेतलं होतं, त्यातलं 1/2 चमचा आपण रवा भाजताना वापरलं होतं. आता हे 1/2 चमचा तूप घालायचं आणि त्यावर हे किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे. आणि हेही थोडंसं आपल्याला या तुपावर परतवून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं. गाजरही आपण अगदी थोडंसं जस्ट कलर बदलेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. दुधाला चांगली उकळी आलेली आहे. दूध आपण यामध्ये आटवत नाही या खीरसाठी. आता यातच हा भाजून घेतलेला रवा आणि सुका मेवा घालायचा आहे दुधात. गॅस ऑनच ठेवायचा, सिम ठेवायचा. रवा घातल्यावर अगदी थोडंसं ढवळत राहायचं हे थोड्या वेळासाठी. आपण रवा चांगला भाजलेला होता आणि दूधही चांगलं उकळलेलं असल्यामुळे चांगलं तापलेलं होतं, त्यामुळे तो रवा लगेच शिजतो त्यामध्ये. आणि आता यात आपण जे गाजर तुपावर परतवून घेतलेलं होतं ते आता यामध्ये घालायचं आहे. तुपावर परतवून घेतलेलं गाजर घातल्यावर अगदी थोडंसं ढवळायचं. साखर घालायची आहे आवडीनुसार कमी जास्त. आता साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायची आपल्याला ही गाजराची खीर. साखर चांगली विरघळलेली आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया. मिक्स करून घ्यायची. या प्रकारे ही छान अशी आगळी वेगळी गाजराची खीर तयार आहे. नवीन वर्ष एन्जॉय करा.
मागील सगळं विसरून जा आणि नवीन वर्षाला या गोड अशा खिरीने स्वागत करा. नव्या वर्षाचे आणि नवीन वर्ष आपण सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही श्री गणेश चरणी प्रार्थना. My reflection, thinking about what you mentioned. It was supposed to be the one to take every last breath.